नमस्कार मंडळी, जेएलपीटी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत व्याकरण। व्याकरण बघतोय आता आपण काय केलंय, दोकाई सुरू केली आहे, चौकाई सुरू केली आहे, त्यामध्ये आपल्याला काय होतंय, ठराविक ग्रामरचे पॅटर्न येत आहेत की नाही, हा जे आपले झालेत ते आपल्या लक्षात येत आहेत, पण जरा वेगळे असेल तर थोडंसं कन्फ्युजन होत आहे ना। यस, तर त्यासाठीच आपले ग्रामरचे व्हिडिओ आपण आता सुरू केले। तर त्यामध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ता फॉर्म आणि नाई फॉर्म हा आपण शिकलो की नाही, तर त्याच्याशी रिलेटेड काही ग्रामर पॅटर्न आणि मी थोडीशी झलक पण घेणार आहे, म्हणजे ता फॉर्म कसा असतो, नाई फॉर्म कसा असतो, ठीक आहे ना। खूप इंटरेस्टिंग ग्रामर पॅटर्न आहेत आणि तुम्हाला शिकायलाही खूप मजा येईल। तर आपण सुरू करूया। आणि हो, जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं बघतो, तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही आपला योदोबाशीचा व्हिडिओ पाहिला की नाही। सुरुवातीला आपण योदोबाशीवरती व्हिडिओ काढलाय, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी काय करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही लिंक दिली आहे, तर त्यावर हा व्हिडिओ संपल्यानंतर क्लिक करून नक्की बघा। त्यामध्ये एका शेवटच्या पॉइंटला मसाज चेअर आहेत, पहा जपानमध्ये खूप वेगवेगळ्या मसाज चेअर आहेत, तर त्याबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे। तर त्यांची प्राईस ही खूप जास्त असते, म्हणजे 1-2 लाखच्या पुढे, म्हणजे तशा मसाज चेअरच त्या खूप भारी असतात, म्हणजे आपल्याला असा फील येतो कुणीतरी आपली प्रॉपर मसाज करते। तर बघायचा तो व्हिडिओ, म्हणजे ती नक्की मसाज चेअर कशी आहे, त्यामध्ये नक्की काय फंक्शन्स आहेत, हे सगळं आपण बघूयात, चालेल ना। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी, त्यामध्ये आपण बघणार आहोत मसाज चेअर बद्दल। आणि तत्पूर्वी आपण शिकूयात काही ग्रामरचे पॅटर्न, ठीक आहे ना। येस येस, आत्ताच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ता फॉर्म, म्हणजेच काय भूतकाळ बघणार आहोत, त्यानंतर नाई फॉर्म बघणार आहे। बघा, ता फॉर्म जो भूतकाळामध्ये वापरला जातो, त्यानंतर बघणार आहे नाकात्ता फॉर्म, म्हणजे भूतकाळामध्ये निगेटिव्ह वाक्य कसं असतं, त्यानंतर निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य। तर हे ग्रामर पॅटर्न आज आपण बघणार, आणि त्याबरोबर म्हणजे हे कंजंक्शन म्हणूयात आपण, की हे फॉर्म बघणार व्हर्बचे कसे होतात आणि त्यावरून काही ग्रामर पॅटर्न आहेत। तर पहिला बघणार आहे नानी नानी दे कुदासाय, म्हणजे अमुक एक गोष्ट करू नका, याच्यासाठी दे कुदासाय हा पण ग्रामर पॅटर्न वापरला जातो। पुढचा आहे ना केरेबा नारिमा सेन, म्हणजे अमुक एक गोष्ट ही करावीच लागणार, मस्ट हॅव टू डू, असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस ना केरेबा नारिमा सेन। नंतर आहे नाकुतेमो ई देस, म्हणजे अमुक एक गोष्ट केली नाही तरी चालेल, असं, ठीक आहे। आणि ता फॉर्म मध्ये आपण बघणार आहोत वर्बचा ता फॉर्म कोतोगा अरिमास, म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असणे किंवा एखादी गोष्ट केलेली असणे, यासाठी ता कोतोगा अरिमास। म्हणजे आता पहा, ऍपल आहे, मग रिंगो म्हणतात ना त्याला, रिंगो ओ ताबेता कोतोगा अरिमास, म्हणजे मी सफरचंद खाल्लेलं आहे, असं सांगण्यासाठी, म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असणे किंवा एखादी गोष्ट केलेली असणे, यासाठी ता कोतोगा अरिमास असं वापरतात। तर चला सुरुवातीला आपण बघूया ता फॉर्म कसा होतो, म्हणजेच काय व्हर्बचा भूतकाळ कसा होतो हे शिकू। ग्रुप वन मध्ये आपण पहिल्यांदा बघणार, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण काय म्हणू, म्हणजे व्हर्बचं फॉर्म बघणार आहोत, त्यावेळेस पहिल्यांदा ग्रुप 1, 2, 3 असंच आपण जाणार, ठीक आहे ना। ग्रुप 1 बघा, ग्रुप 1 मध्ये काय, कोणते एंडिंग व्हर्ब येतात, उत्सुरू, नुमुबू आणि कुगुसू, लक्षात आहे ना तुम्हाला, उत्सुरुते नुमुबुंदे, लक्षात आहे ना सॉन्ग, व्हेरी गुड। तर आपल्याला काय करायचंय, आपण ते फॉर्म शिकलो, एकदम ता फॉर्म सोपा आहे, ते फॉर्म मध्ये काय होत होतं, ते लावलेलं ना, सेम तेच्या ऐवजी काय करायचं, रिमू ते ऍड ताता ताता, ठीक आहे। बघा, उत्सुरुता असं होणार, नुमुबुंदा होणार, कु इता, गु इदा आणि सु शिता, येतंय ना लक्षात। बघा शब्दार्थ बघू मग लक्षात येईल, जिशो केई काय होता, खाऊ म्हणजे टू बाय, खाऊचं काय होणार पास्ट टेन्स, खात्ता म्हणजे विकत घेतलं। त्यानंतर आहे मात्सू, थांबा जरा आपण मार्क करूयात का, देन तुमच्या लक्षात राहील, ओके। नंतर आहे मात्सू, मात्सूच काय होणार, मात्ता म्हणजे वाट पाहिली, तोरू म्हणजे पिक करणे, तोत्ता म्हणजे घेतलं, शिनू म्हणजे मरणे, पण शिंदा म्हणजे मेला,
असा होतो। त्यानंतर त्याच्या खाली काय आहे, योमू म्हणजे वाचणे, योंदा म्हणजे वाचलं, ठीक आहे ना, वाचलं। असोबू म्हणजे खेळणे, त्यानंतर होतो असोंदा म्हणजे काय, खेळलो। अशा पद्धतीने काय होतो, ग्रुप वन मध्ये ता फॉर्म होतो, ठीक आहे ना। आता इकूच इत्ता होतं बर का, कारण हा थोडासा वेगळा आहे म्हणून आपण त्याला मार्किंग केलं होतं, ठीक आहे ना। ओके, नुगुच नुईदा होणार, हणासूच हनाशी ता होणार। किती सोपं आहे, म्हणजे फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपे आहेत आणि ते करायला पण सोपे आहेत। तर आपण पुढे बघूया। येस, पुढचा कोणता ग्रुप येतो, ग्रुप टू। ग्रुप टू पण अतिशय सोपा आहे बरं। हा, जिशो केई आणि ता फॉर्म। ओके, नेहरूच काय होणार, यामध्ये अतिशय सोपी गोष्ट काय आहे माहितीये, रिमूव रू ऍड ता, म्हणजे ते फॉर्म करताना आपण रू काढून टाकून ते लावला होता, म्हणजे ताबेरूच ताबेते झालेलं। आता काय करायचंय, ता लावायचंय, म्हणजे नेहरूच नेता, ताबेरूच ताबेता, मिसेरूच मिसेता झालंय, आणि त्यानंतर चुकेरू, चुकेरूच काय झालंय, चुकेता। किती सोपं आहे, तुम्ही दोन करणार। ओके, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा। जिशो के आहे कुरेरू म्हणजे मला मिळणे, आणि इरू म्हणजे असणे। या दोन्हींची उत्तर मला पाठवून द्याल, व्हेरी गुड। नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मंडळी, आणि देन आपण जाणार आहोत पुढे। आणि हो, एकच मिनिट, हा, ग्रुप तीन मध्ये दोन वर्ब आहे, तुमच्या लक्षात आहेत ना, सुरूच शिता होतं, कुरूच किता होतं, हे दोन शब्द। थोडीशी आपण उदाहरण घेऊयात। बेनक्यो सुरू असतं ना, म्हणजे अभ्यास करणे, बेनक्यो शिता म्हणजे काय, अभ्यास केला। या ठिकाणी पहा, इथे मार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बेनक्यो शिता म्हणजे मी अभ्यास केला। देन काय, मोत्ते किता म्हणजे घेऊन आलो, असं। किती सोपं आहे ना, मी सारखं सोपं सोपं म्हणते तुम्हाला असं वाटत असेल, पण खरंच सोपं आहे। आता आपण बघणार आहोत ता रिलेटेड ग्रामर पॅटर्न, म्हणजे ता वापरून, म्हणजे वर्बचा भूतकाळ करून नक्की कोणता ग्रामर पॅटर्न आहे, वर्बचा ता फॉर्म करायचा, कोतोगा अरिमास, म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असते किंवा एखादी गोष्ट केलेली असते। उदाहरण बघू, येस, एसान वाताशिवा फुजी सानी नोबोत्ता कोतोगा अरिमास। वाताशिवा बघा, या ठिकाणी कोण आहे, मी, वाताशिवा म्हणजे मी, फुजीसान आता तुमच्या लक्षात राहिला असेल, कुणा कुणाला फुजीसान नोबोरू करायचाय, फुजीसानी म्हणजे काय, माउंट फुजीवर, हा, नोबोरू, नोबोरू म्हणजे क्लाइम करणे, चढणे, नोबोत्ता कोतोगा अरिमास म्हणजेच काय, मी माउंट फुजी क्लाइम केलेली आहे किंवा मी माउंट फुजीवर चढलेलो आहे, आहे की नाही छान। बघा, रेनशु शिमाशो, जरा प्रॅक्टिस करूया। आता काय, निहोंजिन हनासु, निहोंजिन म्हणजे काय, यस, जापनीज पीपल, निहोंजिन म्हणजे जपानी लोक, हनासु म्हणजे काय, बोलणे ना, हनासु म्हणजे जपानी लोक आणि बोलणे। तर याचं वाक्य तुम्ही कसं कराल बघा, मी तुम्हाला दाखवते, आपण एक सेंटेन्स बघूया तुमच्या लक्षात येईल काय। वाताशिवा निहोंजिन तो हनाशिता कोतोगा अरिमास, काय केलं इथं बघा, हनासूच हनाशिता कोतोगा अरिमास। वाताशिवा मी जपानी लोकांबरोबर, इथं तो हा ग्रामर पॅटर्न आलाय, तुमच्या लक्षात येत आहे, तो नानी नानी तो म्हणजे काय, इशोनी म्हणजे विथ, बरोबर अशा अर्थाने वापरला जातो, आहे ना सोपा। याची वाक्य तुम्ही तयार करा आणि पाठवून दिली आम्हाला तरी खरंच खूप चांगले, तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला कळेल तुम्ही जे वाक्य बनवलेत ते बरोबर बनवलेत की नाही, ठीक आहे ना। येस, पुढे जाऊयात। आता आपण पुढे आपण बघणार आहोत नाई फॉर्म, नाई आणि नाकाता। नाई फॉर्म बघणार, नकारार्थी, त्यानंतर भूतकाळामध्ये नकारार्थ वाक्य कसं होतं ते पण बघणार, आणि त्याचं कंजंक्शन म्हणजे वर्बचा फॉर्म कसा होतो हे बघू। ग्रुप वन, येस, जिशो केई मध्ये खाऊ आहे, मात्सू आहे, तोरू आहे, शिनू आहे, योमू आहे, असोबू आहे, हे शब्द आपले पहिलेच आहेत।
तर त्याचं काय होतंय बघा, नाई फॉर्म करताना काय होतंय, खावा नाई, माता नाई, तोरा नाही, कसा होतो ते बघू आपण. या ठिकाणी काय मी अल्फाबेट्स घेतले, तर आई यू ए ओ, तर ही तुम्हाला कळत असेल आची लाईन, काची लाईन, गाची लाईन, साची लाईन. लाईन म्हणजे त्या लाईन मध्ये जेवढे शब्द येतात ते, जेवढी अक्षरे येतात ती. तर नाई फॉर्म करताना काय करायचं सिंपली पहा. आता उचुरुनुमुबू हे तुम्हाला दिसतंय ना एंडिंग वर्ब, आपल्याला काय करायचंय फक्त सुरुवातीला हा खाऊ ऊ जो आहे ना या लाईन मध्ये सुरुवातीला काय येते आ येते. पण इथेच फक्त एक्सेप्शन आहे आपण असं म्हणू, थोडासा वेगळा रूल आहे की ऊ एंडिंग जे वर्ब असेल असेल तर त्याचं आ सॉरी त्याचं का वा ना ई असं होतं. इथं वा हे लेटर येतं, आ न येता. बाकी ठिकाणी आपण बघूया तुमच्या लक्षात येईल. आता चू, चू कोणत्या लाईन मध्ये इथे, येस ताती, ताची चू ते तो ना, म्हणजे ताची लाईन आहे. म्हणजेच काय मात्सूच काय होतं, माता नाई, नाई फॉर्म करताना लेटर ज्या ओळीमधून सुरुवात होतं ते लेटर घ्यायचंय. त्यानंतर तोरू, रू हे कोणत्या लाईन मधलं आहे, राच्या लाईन मध्ये, मग तोरा नाई असं होणार. त्यानंतर शिनू, नू हे कुठल्या लाईन मधलं आहे, नाची लाईन ना, मग शिना नाई. त्यानंतर योमू, मू माची लाईन आहे ना, योमा नाई. किती सोपं आहे. आसो बू, बू कुठली लाईन आहे, बाची आहे की नाही, मग आसोबा नाई. किती सोपं आहे. खाकू, कू कुठली लाईन आहे, काची लाईन आहे ना, खाका नाही म्हणजे लिहिणार नाही, हो ना. तर अशा पद्धतीने वर्बचा नाई फॉर्म होतो. आता बघू पुढे तुम्हाला दाखवते एकच मिनिट. या ठिकाणी काय आहे, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण नकात्ता फॉर्म करणार आहे, आता आपण काय केलं नाही फॉर्म केला नकारार्थी वाक्य, बट आपल्याला भूतकाळामध्ये नकारार्थी वाक्य बनवायचे. मग त्यावेळेस आपण काय करणार की वर्बचा पहिल्यांदा नाही फॉर्म करायचा, देन काय करायचं रिमूव ई, नाही फॉर्म मध्ये ई काढून टाकायचा आणि ऍड कात्ता, त्याला कात्ता ऍड करायचा. बघा तुमच्या लगेच लक्षात येईल या ठिकाणी नकात्ता फॉर्म बघितलाय. खावा नाही, या ठिकाणी आपण खावा नाही बघितलं, खावा नाही, मग काय केलंय ई काढून टाकलाय, देन कात्ता लावलंय, मग खावा नाकाता म्हणजे काय, मी घेतलं नाही भूतकाळामध्ये, बरं का. त्यानंतर माता नाकाता, मी थांबलो नाही, असं माता नाही म्हणजे काय, थांबणार नाही, थांबलो नाही म्हणजे मी भूतकाळाबद्दल बोलतीये. त्यासाठी काय केलंय, नाही फॉर्म करायचा, देन ई काढून टाकायचा आणि ऍड कात्ता, म्हणजेच काय पास्ट टेन्स झाला. आणि पास्ट टेन्स मध्ये नकारार्थी वाक्य आहे की नाही सोपं. जाऊयात पुढे आपण ग्रुप टू ला काय रूल आहे तो बघू. यस, ग्रुप टू मध्ये आपण बघणार आहोत नाही आणि नकात्ता फॉर्म. ग्रुप टू मध्ये एकदम सोपं आहे, रिमू रू, किंवा जर आपण मास फॉर्म बद्दल बघत असाल, ताबे मास, खाई ताबे मास वगैरे असं, तर मास फॉर्म काढायचा ऍड नाही, म्हणजे रू काढायचा आणि नाही लावायचा, ताबे रू, रू काढायचा ताबे नाही. बघा ताबे रूच होतं ताबे नाही. दुसरं आहे ओकिरू, ओकिरू म्हणजे उठणे, ओकिरूच काय होतं ओकी नाही. खाकेरू, खाके नाही. ओबोएरू, ओबोए नाही म्हणजे आठवत नाही. मिसेरू, मिसे नाही, मिसेरू म्हणजे दाखवणे, मिसे नाही म्हणजे दाखवत नाही. भूतकाळात बघूयात ना आता. काय करायचं, सुरुवातीला नाई फॉर्म करायचा, देन काय करायचं ई काढायचा आणि कात्ता लावायचा. सेम पहिल्या रूल सारखाच आहे. बघा काय करतो आपण, ताबे नाहीचं ताबे नकात्ता, ताबे नाही म्हणजे खाणार नाही, ताबे नकात्ता म्हणजे मी खाल्लं नाही, अशा पद्धतीने आहे ना. यस डन, ओके बघूयात पुढचे ग्रामर पॅटर्न काय. वर्बचा नाई फॉर्म करायचा आणि दे कुदासाय म्हणजेच काय, प्लीज डोंट म्हणजे अमुक एक गोष्ट करू नका. दोघी जणी बोलतायत क्लासरूम मध्ये, काय कोको दे म्हणजे इथे, ओसाके ओ नोंदे मो ई देस का, क्लासरूम मध्ये ओसाके म्हणजे आता म्हणजे तुमच्या पाठ झाले, ओसाके म्हणजे अल्कोहोल, नॉन देमो ई देस का, पिलं तर चालेल का, क्लासरूम मध्ये ओसा किंवा नॉन देमो ई देस का असं आहे. तर पहा दुसरी मुलगी काय म्हणती, ये म्हणजे काय, नाही नाही, नोमा नाही देकुदासाय, नोमा नाही देकुदासाय, पिऊ नका. मग या ठिकाणी नोमा नाही
देख कुदासाय काय केलंय, व्हर्बचा नाही फॉर्म करायचा. देख कुदासाय, नोमा नाही दे कुदासाय. येते ना लक्षात? पहा जर त्याचं उत्तर हाई असेल तर काय होणार, हाई नोन दे मो ई दे, यस पिलं तरी चालणार आहे. ओके आता हे कसं आहे, नोमा नाही दे कुदासाय. आता समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल असोबू, लहान मुलं म्हणतात इथं खेळलं तर चालेल का, पण तुम्हाला कसं नाही इथे खेळू नको, मग काय आसोबा नाही दे कुदासाय. आसोबूच काय होतं, आसोबा नाही दे कुदासाय म्हणजे प्लीज खेळू नको. त्यानंतर अजून काय सांगू शकतो आपण, उनतेन सुरू म्हणजे काय, ड्रायव्हिंग करणे. उनतेन शिनाई दे कुदासाय म्हणजे उनतेन करू नको, ड्रायव्हिंग करू नको. त्यानंतर ताबाको ओ सुवा नाही दे कुदासाय, ताबाकू ओढू नको. सुवा नाही, ताबे नाही, आसोबा नाही, नोमा नाही, खाका नाही, हे सगळं नाही फॉर्म दे कुदासाय म्हणजेच काय, अमुक एक गोष्ट करू नको. पुढचं काय आहे, ना केरेबा नारीमा सेन, किंवा त्याला सिमिलर एक ग्रामर पॅटर्न आहे, नाही तो इकेमा सेन. हा फक्त लक्षात ठेवा, खरं हा संभाषणासाठी वापरला जातो, पण शक्यतो ना केरेबा नारीमा सेन हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, माहितीसाठी मी देऊन ठेवलाय. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायलाच पाहिजे, यासाठी ना केरेबा नारीमा सेन, करावीच लागेल असं. बघा उदाहरण बघू, दोघे जणी बोलतायत क्लासरूम मध्ये सेम. आष्टावा तेस्तो देस करा, जे एल पी टी मराठी नो विदियो ओ मिना केरेबा नारीमा सेन. बघा काय वाक्य केलंय, आष्टावा उद्या तेस्तो देस करा म्हणजे काय, उद्या टेस्ट आहे म्हणून काय करायचंय, जे एल पी टी मराठी, जे एल पी टी मराठी नो विडिओ बी दे ओ, जे एल पी टी मराठी नो विडिओ ओ मिना केरेबा नारीमा सेन म्हणजे बघायलाच पाहिजेत, उद्या टेस्ट आहे त्यामुळे जे एल पी टी मराठी वरती जे व्हिडिओ आहे ते बघायलाच पाहिजेत. हे जे आहे ना, लाच पाहिजेत, मस्ट डू, एखादी गोष्ट करायलाच पाहिजे, त्यासाठी हा ना केरेबा नारीमा सेन वापरतात. मग इथं मिरू हे व्हर्ब आहे, पहा या ठिकाणी लक्षात येते, गोल केलाय पहा मी, मी ना केरेबा नारीमा सेन. मिरूचा नाही फॉर्म काय होतो बरं, मिनाई, मी नाही. मग काय केलंय, मिनाई मध्ये काय केलंय, मी ना केरेबा नारीमा सेन. मिरूचं नाही, मिनाईचं नाही काढून टाकलं, ना केरेबा नारीमा सेन लावलंय. ठीक आहे ना, व्हेरी गुड. बघा पुढे, सो देस ने, हा बरोबर आहे तुझं, यस. आता आपण काय बघतोय, पुढचा ग्रामर पॅटर्न आहे व्हर्बचा नाही फॉर्म नाकुतेमो ई देस, म्हणजेच काय, एखादी गोष्ट करण्याची गरज नाहीये हे सांगण्यासाठी नाकुतेमो ई देस हा ग्रामर पॅटर्न वापरतात. बघा दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू आहे, काय म्हणतोय एसान, काय म्हणतोय, आश्ता गाको डी जिशो ओ मोते इका ना केरेबा नारीमा सेन का. ना केरेबा नारीमा सेन बघितला आपण, इका ना केरेबा नारीमा सेन का म्हणजे उद्या, आश्ता उद्या काय करायचंय, गाकोनी म्हणजे स्कूल मध्ये, उद्या गाकोनी स्कूल मध्ये जिशो ओ म्हणजे डिक्शनरी मोते इका ना केरेबा नारीमा सेन का म्हणजे उद्या क्लासरूम मध्ये शाळेमध्ये डिक्शनरी ही घेऊन जायलाच पाहिजे का असं. त्यावेळेस बी सॅम काय म्हटले, ई ए मोते इका नाकुते मो ई देस म्हणजे काय, नाही मोते इका नाकुते मो ई देस, नाही घेऊन गेलं तरीही चालणार आहे असं. कसं वाटलं तुम्हाला, समजतंय ना, व्हेरी गुड. बघूयात आपण, आणि याच्यावरती लवकरच आम्ही टेस्ट पण देऊ, सो तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे ना. आणि जे पॅटर्न म्हणजे जो तुम्हाला फॉर्म सांगितलाय त्याची ही पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देईल. ओके यस, बघूयात पुढची स्टोरी. कसं होते ग्रामर पॅटर्न, मस्त होते की नाही? तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची नक्की नक्की उत्तरं द्या, आणि असाच जेएलबीटी मराठीवरती तुम्ही स्टडी करत राहा. आणि जसं की तुम्हाला म्हटलं होतं आपण मसाज चेअर पाहायला जाणार आहे, तर जायचं, बघूया ती मसाज चेअर नक्की कशी आहे. आणि हो नक्की, आता आपण योदोबाशीमध्ये फ्रीमध्ये मसाज घेतली की नाही, तर ती मसाज चेअर म्हणजे समजा आपल्याला असं वाटलं की प्रत्येक वेळेस योदोबाशीमध्ये आपण जाऊ शकत नाही ना फ्रीमध्ये मसाज घ्यायला, तर मग आपल्या घराजवळच अशा काही मसाज चेअर आहेत, त्याला नक्की किती भाडं असतं हे आपण बघूया तो व्हिडिओ पाहता पाहता. चला
मंडळी इथे दिसते तुम्हाला तीन मसाज चेअर आहेत आणि मी मुद्दामून तुम्हाला इथे दाखवले पहा. येस, आपण जाऊन बघूयात कशा पद्धतीच्या आहेत. तिन्हीही सारख्याच आहेत, सारखेच फंक्शन्स आहेत त्यामध्ये. दिसते ओके. आता आपण बघणार की याचा वापर आपण कसा करू शकतो. इथं तुम्हाला जस्ट आपण खुर्चीवरती बसतो त्या टाईपमध्ये दिसत आहेत, पण या पूर्ण बॉडीची मसाज करतात, त्यामुळे आपण त्यांना स्लीप मोडवरती नेऊ शकतो. म्हणजे पूर्ण असा त्यांचा बेड करू शकतो की जेणेकरून आपण आपल्या पूर्ण बॉडीची मसाज घेऊ शकतो. पण हां, मी तुम्हाला त्याचा रिमोटही पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे. इथे तुम्हाला दिसतंय ना तीन एकसारखे आहेत. आपला इलेक्ट्रॉनिक शॉपचा योदोबाशीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं, येस, त्याच्यामध्ये आपण कितीतरी टाईप्सच्या मसाज चेअर बघितल्या होत्या. त्यांची किंमतही तुम्हाला आता आठवत असेल. पहा, 2.5 लाख ते 3 लाख अशी किंमत होती. इथं काय लिहिलं आहे बघितलं, म्हणजे तुम्ही या खुर्चीवरती बसून काही खाणं पिणं करायचं नाही. त्यानंतर विदाऊट पैसे, म्हणजे पैसे न भरता त्यावरती विश्रांती घ्यायची नाही. सगळे फॉलो करतात ते रूल. आणि या ठिकाणी जो डब्बा दिला आहे त्यामध्ये तुम्ही कॉईन टाकायचा आहे, म्हणजे 100 एनचे 3 कॉईन, 300 एनला 16 मिनिट्स. आणि तसं इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये 20 मिनटं बसा 30 मिनटं बसा फ्रीमध्ये होतं ते. आणि शिवाय खूप भारी भारी काय होत्या, मसाज चेअर आहे ना. पण या मसाज चेअरचा एकच उपयोग असा होता की उपयोग असा आहे की तुमच्या घराजवळ तुम्हाला मिळतात, म्हणजे कुठे लांब जायची गरज नाही आहे. खूप थकल्यानंतर पटकन जाऊन मसाज चेअरवरती बसणं वगैरे खूप छान वाटतं. याने जीवन खूप सुरळीत झालं आहे असं मला वाटतं लोकांचं, कारण दिवसभर थकल्यानंतर कुणीतरी माझे पाय दाबून द्या असं म्हणण्यापेक्षा मसाज चेअरवरती 300 एनचे कॉईन टाकायचे आणि बसायचं. इथे तुम्हाला जो रिमोट दिसत आहे ना, या रिमोटमध्ये सगळे फंक्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त तळपायाचीच मसाज हवी आहे का, किंवा फक्त गुडघ्यापासून खाली पायाची मसाज हवी आहे का, फक्त कमरेचीच हवी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिलेक्ट करता येतात आणि त्या पद्धतीने मसाज घेता येते. किती छान आहे ना, वाटतंय ना अशी मसाज चेअर आपल्या घरीसुद्धा असावी. मला तर खूप वाटतं. मस्त थकल्यानंतर जाऊन बसायचं, छान मसाज घ्यायची, भारी. येस मंडळी, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. येस, मी अशाच जपानमधील इंटरेस्टिंग गोष्टी खास तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे ना मंडळी. या ठिकाणी पहा, आपण पाय ठेवून बसू शकतो, फक्त पायाची मसाज. किती वेगवेगळे फंक्शन्स आहेत या मशीनमध्ये. चला पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन असंच काहीतरी जपानमधील इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत काय करायचं आहे, शिकत राहायचं आहे, मस्तपैकी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे ना, धन्यवाद.